पंढरीत अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। पारंपरिक रंगात विठुरायाच्या रंगपंचमीला सुरुवात झाली। वसंत पंचमी रंगपंचमी पर्यंत पांडुरंगाला पांढऱ्या पोशाखात विविध प्रकारचे नैसर्गिक रंग टाकून श्रीरंगाला रंगवलं जातं। गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम। देई मज प्रेम सर्व काळ, देई प्रेम, देई मज प्रेम सर्व काळ, देई प्रेम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम। रंगपंचमी हा शेवटचा दिवस म्हणूनही साजरा केला जातो आणि याच निमित्तानं भाविकांनी देखील विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे राज्य सरकारकडून विविध निर्बंध लादले होते, मात्र यंदा रंगपंचमीमध्ये यामध्ये शिथिलता आणली आहे। गेल्या 2 वर्षांपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून विठुरायाची रंगपंचमी अतिशय साधेपणानं साजरी केली गेली, मात्र यंदाच्या वर्षी वसंत पंचमीचं रंगपंचमीच्या गुरुरायाची रंगपंचमी नैसर्गिक पद्धतीनं साजरी करण्यात आली। पांडुरंगाला पांढऱ्या पोशाखात नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगवण्यात आलं आणि यातून अवघा श्रीरंग रंगला रंगात अशी भावना निर्माण झाली। हजारो भाविकगण रंग उधळण्यासाठी पंढरपुरात दाखल झाले होते। विठुरायाच्या मुखदर्शनाची सेवा मंदिर समितीकडून करण्यात आली।